नमस्कार शेतकरी मित्रांनो, नव भारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे की अडसाली लागवड करत असताना, आता बरेचसे शेतकरी अडसाली ऊसाची लागवड करीत आहे, अशा वेळी कांडी पायाने दाबावी का कांडी पुरावी, याच्यावरती हा आज आपला व्हिडिओ आहे. जेणेकरून बरेचसे शेतकरी कांडी दाबत्यात, काही शेतकरी कांडी पुरत्यात आणि वरण ड्रिप देखील टाकतात. अशा वेळी नेमकं काय करायचं जेणेकरून आपला ऊस चांगला फुटेल आणि एक देखील आपली कांडी किंवा डोळा म्हणून आपण वाया जाणार नाही, याच्यावरती आज आपण हा व्हिडिओ करीत आहे. जर चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ नक्की पहा, कारण सध्या अडसाली ऊसाची लागवड ही बरेच शेतकरी करीत आहेत. चॅनलवर जाहिरात कुणाला द्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण व्हॉट्सअपचा नंबर देखील दिलेला आहे, त्याच्यावरती आपण मेसेज करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ चालू करूया. तर शेतकरी मित्रांनो, सध्या बरेचसे शेतकरी अडसाली ऊसाची लागवड करीत आहेत. अशा वेळी शेतकरी मित्रांनो, ऊसाची कांडी बरेचसे शेतकरी पुरत असतात, म्हणजे कांडी खाली टाकतात आणि त्याच्यावरती माती ढकलतात आणि त्याच्यावरती ड्रिप टाकतात. आता काही शेतकऱ्यांना ड्रिप असेल तर तिथे शेतकरी तसं करतात, काही शेतकऱ्यांना ड्रिप नसेल तर काही शेतकरी आपली पाण्यामध्ये दाबत असतात कांडी. तर आपली कांडी कशा पद्धतीने लवकर उगवण ती देखील खूप महत्त्वाचं असतं आणि एकही डोळा आपल्या कांडीचा वाया जाता कामा नये. तर शेतकरी मित्रांनो, जी पूर्वी शेतकरी करीत होती अडसाली ऊसाची लागवड आणि लागवड करत असताना पूर्वी ड्रिप देखील नव्हतं, मग अशा वेळी आपले काही जे शेतकरी होते ते कांडी पाण्यामध्ये दाबायची, पण तोच खराब उपाय चांगला आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेस आपण पायाने कांडी दाबल त्यावेळेस आपल्या ऊसाची जी कांडी असती ती सगळी कांडी चांगल्या प्रकारे फुटत असते. याचं कारण म्हणजे ज्या वेळेस आपण पायाने कांडी दाबतो अशा वेळी कांडी दाबली की तिला जारवा फुटत असतो, कारण ज्या वेळेस कांडी चिटकून बसते जमिनीला. पण आपण जर कांडी मोकळी टाकली, जेणेकरून कांडी मोकळी टाकतो आणि त्याच्यावरती माती ढकलतो, सरीची माती ढकलतो, अशा वेळी कांडी शेतकरी मित्रांनो लवकर फुटत नाही. कारण याचं कारण एकच की ती कांडी जारवा लवकर धरत नाही. मग जारवा लवकर धरण्यासाठी आपल्याला कांडी ही दाबलीच पाहिजेत आणि कांडी दाबत असताना एक काळजी घ्यायची की कांडी जास्त खोलवर गेली नाही पाहिजेत. जर जास्त खोलवर कांडी गेली तर आपलं जे कांडी फुटू आहे का डोळे जे निघत असतात तो डोळा लवकर निघत नाही. याच्यासाठी आपण जर आपलं रान भिजवत असताना जास्त जर गाळ झाला, म्हणजे जास्त जर सरी भिजली, तर आपल्याला कांडी त्या ठिकाणी हाताने देखील दाबावी लागते. कारण आपण पायाने जर दाबली कांडी तर शेतकरी मित्रांनो कांडी ही जास्त खोलवर जाते. जर आपल्याला फुटवा चांगला लवकर करायचा असेल आणि बियाणं जर आपल्याला लवकर उगवायचं असेल तर आपल्याला कांडी ही तशाच पद्धतीने दाबायची, म्हणजे पायानेच दाबायची, कारण पायाने दाबलेली कांडी एकही वाया जात नाही. आता जी बरेच शेतकरी पुरत असतात त्यातल्या कांड्या देखील वाया जातात. शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी ड्रिपवरनं वरणं टाकतात पण ती लवकर कांडी फुटत नाही, त्याची कांडी देखील काही वेळेस वाया जाते. दुसरं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो, सरीवरती बेणं आपण हातारल्यानंतर जे आपण खाली बेणं घेत असतो, म्हणजे पायाखाली, अशा वेळी आपल्याला दोन्ही कांडीच्या मधलं अंतर हे आपलं कमीत कमी इथभराचं पडणं गरजेचं आहे. याचं कारण ज्या वेळेस आपण ऊस ही टपकळच लागवड करायची आहे, जर आपण टपकळ लागवड केली तर याचा फायदा जे आपल्या ऊसाचा जी कोमारा निघतो तो कोमारा चांगल्या प्रकारे मोठा निघतो आणि त्याच्यामुळे त्या कोमाऱ्याला तिवया जास्त फुटून त्याच्यातून जे नवीन वेगवेगळे कोमारे निघतात तो खरा ऊस आपला चांगल्या प्रकारे होतो. जास्त जर आपण दाट कांडी टाकली तर त्याचे जास्त सुळावणे कोमारे निघतात आणि जास्त सुळावणे कोमारे निघले की ऊसाचं जे पेरं असतं ते पेरं लहान पडतं आणि आपण जर टपकाळ बियाणं हातारलं तर त्याचं पेरं देखील चांगलं मोठं पडतं. सगळ्यात महत्त्वाचं, जे लहानपणीच जर पेरं चांगलं ऊसाचं बाळसं सांभाळलं तर ऊसाचं शेवटपर्यंत देखील चांगल्या प्रकारे पोत होत असतो. मग अशा पद्धतीने आपण ऊस लागवड, अडसाली जर ऊस लागवड करीत असाल तर अशा पद्धतीने आपण ऊसाची कांडी ही पायाने दाबायची आहे. जास्त खोल गेली तर कांडी आपली उगवणार नाही, त्याच्यामुळे कांडी दाबत असताना कमी प्रमाणामध्ये दाबायची आहे. अशा पद्धतीने आपण अडसाली लागवड करा, आपला ऊस सगळा फुटणार आहे आणि टपकळ बियाणं हातरा. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.